तर आपण आता इस्लामपूर मध्ये पोहोचलेलो आहे। स्वागत है तुमचं आजच्या एका नवीन आणि विशेष ब्लॉग मध्ये। तर आज मी चाललेलो इस्लामपूरला। बऱ्याच दिवसापासून मला वाटतं की 2-3 जण कमेंट करतायत इस्लामपूर ब्लॉग कधी येणार आहे। तर फायनली आजचा इस्लामपूर ब्लॉग आपण बनवणार आहे। थोडीशी 1-2-3 किरकोळ काम आहेत। मेन काम आहे आपलं डिझाईनचं पत्र आहे घरावरचा, तो आणण्यासाठी आपण चाललो आहे। त्याची ऑर्डर दिलेली, तर ती ऑर्डर आता रिसीव्ह करायला आपण चाललेलो आहे। तर चला पटकन मी आवरून घेतो, तर चला चेंज होऊया। तर चला मित्रांनो, तयार झालेलो आपण, रेडी आणि निघूया। तर चला मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे आणि आता बघूया सिद्ध्या आपल्यासोबत येतो आहे आज की आभ्या येतो आहे। सिद्ध्या सर आज गणपती जाणार आहे, त्यामुळे तो येणार नाही असं वाटतंय। तर काय बघा, माझ्यासोबत आज आभ्या आलेला आहे आणि सिद्ध्या गणपती जाणार आहे, त्यामुळे तो काय आला नाही। आमचं गणपती पुढे जाणार आहे, तर चला आभ्याचं पण काहीतरी आज इस्लामपुरात काम आहे, आपलं पण एक काम आहे, त्यामुळं आता आम्ही दूरच चाललेलो आहे। आभ्या काय बोलशील याबद्दल, तू काय नाही निघाला आहेस? गणपतीसाठी लावला नाही ते महाप्रसाद कधी नाही ते महाप्रसाद प्रसाद द्यायला आहे महाप्रसाद नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलेला इस्लामपूर मध्ये। इस्लामपूर मध्ये आम्ही आता शुभमचं काम करायचं आहे का माझं काम आधी करायचं आहे? लाडू घ्यायचं, माझं काम आधी करायचं आहे। तर आपण चाललेलो आता सायबर कॅफे मध्ये। सायबर कॅफे, सायबर, ओके ओके। आता आता वर धरून नको, माझं पावडा अष्टनाका इस्लामपूरचा। तर आपण आता इस्लामपूर मध्ये पोहोचलेलो आहे। कॅमेरा होता की चालू आहे का बंद आहे मला पण काही समजत झालं याच्यात, कारण याचा डिस्प्ले ब्लॅकच झालेला आहे। तर गाईस, आभ्या जे आहे ते काम करायला निघालेला गेलाय, त्याचं काही आज काम होणार नाही, जस्ट झेरॉक्स तिथे होणार आहे आणि ते स्टँडच्या जवळ आहे आम्ही। अभ्या कसे कसे जायचे, सर्टिफिकेट फक्त का मार्क लिस्ट पण चालला? तर गाईज, या साईडला एस टी स्टँड आहे, जिथं आम्ही कॉलेजला असताना येत होतो। मोठं स्टँड आहे, इथनं दिसणार नाही, बट बघा इथं स्टँड आहे, इस्लामपूरचं बस स्टँड, तिथंच जवळ आलं आहे। अभ्या झाले का? अभ्या शुभम ज्या ठिकाणी जाणार होतो त्या ठिकाणी पोहोचलो आपण। रमानीमध्ये चाललो आहे पत्र्याची पाणी आणायला। तर दुकान शोधतोय कुठे आहे? रमानी सेल्स। तर शुभमच्या घरासाठी आपल्याला पत्र्याची पाणी लागणार आहेत। तर आम्ही आता पोहोचलेलो आहे रमानी सेल्समध्ये। तर आमच्या पत्र्याची पाणी आता आम्ही बहुतेक आलेत का? गाडी कुठं आहे रे? तर आपण गाडी शोधतो आता। तर गाईज, आम्ही आलेलो या ठिकाणी आता। आता आम्ही बिल वगैरे देतो, हे मालक आहेत। तर चला जाऊ आता आपण। तर हा आपला पत्र आहे, आपला नव आपला
तुमचं आहे का? काय म्हणताय मामा? कॅमेरा आहे का? कॅमेरा आहे मामा, बोला कॅमेरा समोर. तर हाच आमचा पत्रा आहे. तर तुम्ही बघू शकता शुभमच्या घरासाठी आपण हा पत्रा सिलेक्ट केलेला आहे. कॅमेरा नाही इकडे फोटो काय. तरी आपली गाडी आलेली आहे पत्रण्याला. तर तुम्ही बघू शकता किंदर साईडला मारा गाडी. ती घासून लावा तिकडे कोपऱ्यात. पत्रा इथं आहे, पत्रा इथं आहे. तर बघू शकता हे मामा आलेले आहेत पत्रा भरण्यासाठी गाडीमध्ये. मामाचं म्हटलं नाव काय मामा असायला लागेल. स्माईल मामा. तर तुम्ही बघू शकता गाडीमध्ये आता पत्रा भरण्यास सुरुवात केली आहे. पानं भरायला चाललेले आहेत या साईडला बघू शकता. पानं भरायला लावले आपण, तरी पानं भरून झालेले आहेत जवळपास. आता पानं जे वरचे ती भरायची ठेवणार, नंतर स्क्रू घ्यायचं आणि निघायचं आपण पेमेंट करून. तर पत्रा भरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि आता आपण चालू आहे बिल करायला. तर गाय चला आता आपण घेतलेलं आहे सर्व मटेरियल. आता आपण निघूया साई कारण म्हणून एक इथं दुकान आहे. तिथं आपल्याला थोडीशी डिझाईनचं पाहिजे होतं. साईडला जी व्हाईट डिझाईन लावते ती, तर आपण ती डिझाईन भेटते का बघूया. आणि नंतर ती जर भेटली तर त्याची ऑर्डर देऊया लागलंच आणि नंतर निघूया. चला तर आपण पोचलेलो आहे साई कार्विंगमध्ये. हे आहे साई कार्विंग. तर मित्रांनो आपण आता सिरवी बंधूजवळ पोहोचतोय. तर आपण आता सिरवी बंधूजवळ पोहोचलेलो आहे आणि आता आपण तिथूनच गणपती बाप्पांसाठी प्रसाद घेणार आहे लाडू. चल लगेच येऊ. तर मित्रांनो बघू शकता आपण इथं लाडू घेणार आहे. नमस्कार. मोतीचूरचे लाडू कसे किती? 200 हे वाले का? आणि हे 400 रुपये. ते 400 रुपये का? तू पातळी अर्धा किलो द्या ना. हो रोज आता इस्लामपूर मध्ये सिरवी बंधू मिठाईवाल्यांचे दुकान आहे. तर गाईज आपण आता घेतलेल्या मिठाई चाललेलो आता घरी. त्याला आपण पेमेंट वगैरे केलेलं आहे. आता डायरेक्टली आपण घरी जाणार आहोत. ते मूवी वगैरे लागलेले पण नको बघा, आपल्याला काम आहे थोडं. तर गाईज तो आलं बघा. तर इथं खूप ट्रॉफिक झालेलं आहे.
तर गाईज आपण घरापाशी आलेलो आहे, पत्र वगैरे तो उतरून घेतलेलं आहे आम्ही याच्या आधी या गाडीतनं, तर पत्रा वर बसणार आहे. सो कसा वाटला आजचा ब्लॉग सांगा कमेंट करून. आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.